पुराणात आहेत. पिढ्याने पिढ्याचे त्यांच्यावर उपजीविका करत आहेत. 1975 साली आमच्यावर महादुष्काळ आला होता, तेव्हा आम्ही काबाड कष्ट करून याच्यावर मात केली. आम्ही याला जमिनीचा बाजार केला नाही तर आम्ही वेळोवेळी आंदोलन केले. तेव्हा शासनाने 600 कोटी रुपयांची पुरंदरोप योजना आमच्याकडे आली. पुरंदरोप योजनाची योजना आमच्याकडे आल्यावर शेतकऱ्यांनी फळझाडे लावण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचं फळ आमच्या हातात येऊ लागलं होतं. तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूत शंकरने आमच्या मानकुटीवर लागले आहे. जमीन आमच्या मालकीची नाही, कुणाच्या बापाची. जमीन आमच्या मालकाची नाही, कुणाच्या.